शुभारंभ सुरुवात नवीन आयुष्याची, नवीन वर्ष नवे दर, शुभारंभ मंगल कार्यालय आता येत आहे सर्व सोयी सुविधांसह आणि नवीन दरासह। अधिक माहितीसाठी संपर्क। सुधागड पालियेतील पडक्या अवस्थेत असलेल्या बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे। त्यातच बस स्थानकाच्या आवारात पाली शहराच्या मुख्य गटात तुंबले होते, त्यामुळे सांडपाणी बस स्थानकात पसरले होते, त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। या दुर्गंधीमुळे आजूबाजूचे दुकानदार व पाली बस स्थानकात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। रायगड न्यूजने लावलेल्या बातमीची दखल घेत प्रशासनाला जाग आली आणि गटाराचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले। आज आपल्या समोर येतोय 1 नोव्हेंबरला आपण पाली एस टी स्टँडची दुरावस्था आणि ग्रामपंचायतीचं तुंबलेली गटारं, त्यामुळे होणाऱ्या लोकांना त्रासाच्याबद्दल आपण बोललो होतो। रायगड न्यूजचा सोबत घेऊन या बातमीचा आपण पाठपुरावा करत होतो आणि रायगड न्यूजच्या दणक्याने आणि जय शंभूनारायण संघटनेच्या दणक्याने आज 4 तारखेला ह्या कामाला सुरुवात झालेली आहे। जनसामान्यांच्या प्रश्नावर कायमच रायगड न्यूज आणि जय शंभूनारायण आग्रही असते आणि त्याचा त्या कामाचा पाठपुरावा करून जनतेला दिलासा देण्याचं जे काम जय शंभूनारायण करत आहे आणि त्याला रायगड न्यूजची जी साथ मिळते, त्यामुळे आज हे काम चालू आहे। आणि मी ग्रामपंचायत आणि एस टी महामंडळाचे आभार मानतो की त्यांनी ह्या गोष्टीची तातडीने दखल घेऊन ह्या कामाला सुरुवात केली होती।